हेलो चेक। सुस्वागतम 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 माननीय सन्माननीय भरतशेठ घुगावले यांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। दमदार आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य असं पर्व आणि या भव्य दिव्य अशा स्पर्धेला आजच्या दिवसानं खऱ्या अर्थानं सुरुवात केली जाईल। सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि तदनंतर या संपूर्ण खेळपट्टीचं पूजन करून आपण या स्पर्धेची आजच्या दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत। संपूर्ण श्रीवर्धनवासियांच्या हृदयामध्ये घर करणारी ही स्पर्धा आणि सर्वाधिक चर्चेमध्ये असणारी स्पर्धा म्हणजेच आपण पाहिलं तर आमदार चषक दक्षिण रायगडातील आपण पाहिलं तर एक दमदार असं नेतृत्व सातत्यानं आपल्याला क्रीडा क्षेत्रासाठी पाठीराखे आणि त्याचबरोबर गोरगरिबांचा आधार म्हणून ज्यांना आपण संबोधतो असे आपले दमदार आमदार भरतशेठ घुगावले यांच्या नावानं ही स्पर्धा आज इथे भरविण्यात आली आहे आणि त्या स्पर्धेला आपण थोड्याच वेळात सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन करून आपण पहिल्या सामन्याकडे वळण घेणार आहोत। त्याआधी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे उपस्थिती दाखवलीत आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल प्रथमतः आपले हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे। कारण की कोणतीही स्पर्धा म्हटलं कोणतं हे कार्य म्हटलं की पाठिंबा आणि सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आणि तोच पाठिंबा आज आमच्या संपूर्ण मान्यवरांचा या स्पर्धेला लाभला आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आणि मान्यवरांच्या शुभ असते आज आपण या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात ही करणार आहोत। टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा मर्यादित षटकांची ही स्पर्धा आणि त्याच स्पर्धेला आज आपण आजच्या या पहिल्या दिवसाला या खेळपट्टीवरती सुरुवात केली जाईल। बऱ्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं बऱ्याच महिन्यांपासून ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो श्रीवर्धन विभागामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये ही स्पर्धा होती आणि तीच स्पर्धा आज वेगळ्याच दर्जेनं सुरुवात ही केली जाईल आणि त्या स्पर्धेसाठी इथे सर्व उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील। मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण सुरुवात पाहणार आहोत। ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाईल दक्षिण रायगडामध्ये आणि त्याच वेळेला या श्रीवर्धन विभागामध्ये ज्या वाहिनीनं वेळ लावलं म्हणजेच जय गणेश स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपल्याला ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळेल। ही स्पर्धा आपण पाहतोय आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर एक विनंती असेल आपल्या बाजूला सबस्क्राईब हे जे नाव आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या खाली जी बेल आयकॉन आहे ना त्या बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला टेनिस क्रिकेटचे सर्व सामने आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण जर पाहिलं तर सन्माननीय प्रतोषजी कोलतकर साहेब शिवसेना तालुका सॉरी कोलथरकर साहेब शिवसेना तालुका प्रमुख आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर
देवेंद्र भुसाणे साहेब शिवसेना शहर प्रमुख व शिवसेना घटक महिला आघाड़ी व युवा सेना यांच्या वतीने या भव्य दिव्य अशा स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलं आणि ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करावी यासाठी दिनरात मेहनत या खेळपट्टीवरती करण्यात आली। सुंदर असे प्रयत्न आणि त्याचबरोबर सर्व युवकांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि थोड्याच वेळात त्या स्पर्धेला आज आपण इथे सुरुवात करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपल्या व्यासपीठाच्या समोर आपण येऊया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। प्रथमतः मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हाते मी विनंती करेल शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलतरकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते भाजप तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी शिंदे साहेब आपणास सुद्धा विनंती करेन। आपण महाराजांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। जय कोर कमिटी अध्यक्ष विजय असो जय शिवाजी अनिलजी भुसाने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं पूजन करून घेणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण जाऊया खेळपट्टीवरती। माझा राजा देव नव्हता पण ज्याच्यामुळे अजूनही मंदिरामध्ये आपल्याला देव पाहायला मिळतो ना म्हणून आपण सातत्यानं प्रत्येक कार्याची सुरुवात करताना 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता गणरायाला वंदन करतो आणि त्याच वेळेला आपण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कोणत्याही कार्याची सुरुवात आपण करत असतो। एक वेगळ्याच ऊर्जेनं यात सुद्धा स्पर्धेची सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल। दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नावानं घुमघुमणारी ही श्रीवर्धन विभागामधील स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि त्याच वेळेला पहिली कोर कमिटी अध्यक्ष संतोषजी केसकर साहेब मैदानाचा जो नारळ आहे तो साहेबांच्या शुभ हस्ते इथे दिला जाईल। खेळपट्टीची सुरुवात आपण पाहतोय श्रीफळ वाढवून इथे केली जाते। भव्य दिव्य अशी स्पर्धा आमदार चषक हा आपल्याला पाहायला मिळेल अनुभवायला पाहायला मिळेल ज्या वेळेला बहुचर्चित आणि सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा मर्यादित षटकांची स्पर्धा आणि आज उद्घाटनीय दिवस आणि प्रमुख अतिथी इथे उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन इथे केलं जाईल आणि तदनंतर कोर कमिटी अध्यक्ष संतोषजी केसकर साहेब यांच्या शुभ हस्ते जो मैदानाचा या खेळपट्टीला जो श्रीफळ वाढवून आपण या स्पर्धेची सुरुवात इथून करणार आहोत आणि तदनंतर आजच्या या दिवसाला सुरुवात केली जाईल। एका बाजूला टीम सनी बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये पोलीस 11 अशा दोन संघामध्ये ती मॅच रंगेल। दोन्हीही टीमला विनंती असेल आपण आपले कॅप्टन तयार ठेवायचेत आणि लगेचच आपण खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर नाणेफेकीचं कुल करणार आहोत याची नोंद घ्या।
महिला शहराध्यक्ष सुप्रियाताई चोगले इथे उपस्थित राहतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। उपशहर प्रमुख रवीनाजी गुरव मॅडम ह्या सुद्धा उपस्थित राहतात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। टीम सनी बॉयज आणि टीम पोलीस 11 आपल्या कॅप्टनना आपण लगेच व्यासपीठाकडे पाठवा। लगेचच आपण खेळपट्टीचं पूजन करून या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। अनिलजी भुसाने साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल। खेळपट्टीला श्रीफळ वाढून आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत, जिथे आज हे संपूर्ण मैदान आजपासून बोलायला सुरुवात होईल। संपूर्ण 4 दिवस या मैदानावरती ही स्पर्धा खेळली जाईल। षटकार चौकारांची आतिषबाजी आणि तदनंतर धावांचा पाऊस या खेळपट्टीवरती पडला जाईल। त्याआधी प्रथमतः आपण खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करून या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य असं पर्व आज या मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात, ज्याची आतुरता तुम्हा सर्वांना जरूर आहे, त्याच स्पर्धेला इथे सुरुवात केली जाईल। प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन। चला टीम सनी बॉयज आणि पोलीस 11 दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण लगेच व्यासपीठाकडे वाटचाल करा। कोणताही वेळ दौडवू नका। बराचसा वेळ आपण पाहतोय उद्घाटनीय दिवस म्हटला, पहिला दिवस म्हटला की वेळ हा बराचसा खर्च होतो, मग तिथून पुढे खरी कसरत ही आयोजकांची आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेल्या प्रत्येक खेळाडूची बघायला मिळते। आणि त्याच कारणानं आपल्याला जेवढा वेळ वाचवता येईल सकाळच्या 17 मध्ये तेवढा वेळ आपल्याला वाचवायचा आहे। त्यासाठी तुमचा प्रतिसाद खूप सारा महत्त्वाचा असेल। त्याचबरोबर सर्व मान्यवरांना आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या आणि असं नसतं बा इथून आज आपण संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेणार आहोत। प्रथमतः आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्तेने ज्यावेळेला खेळपट्टीचं पूजन झालं तिथे खेळूनच या स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या माध्यमातूनच करावी अशी विनंती। प्रशांतजी शिंदे साहेब यांचं आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आभार। साहेब आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ खर्च केलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले बरेचसे आभार आहेत। आणि असंच प्रेम आपल्या या स्पर्धेवरती राहील अशी आयोजकांची इच्छा आणि त्याच वेळेला आयोजकसुद्धा जरूर अशा पद्धतीच्या आशा बाळगतील। आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, आपली बसण्याची व्यवस्था मुख्य व्यासपीठावरती इथे करण्यात आली आहे। सर्व मान्यवरांना आमच्या विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवरांची बसण्याची व्यवस्था ही आमच्या आयोजकांच्या वतीनं केली आहे। मुख्य व्यासपीठ हे खऱ्या अर्थानं आपल्या येण्यानं चांगल्या पद्धतीनं सजताना पाहायला मिळेल।
हेलो चेक, हेलो टीम सनी बॉयज टीम चं कॅप्टन आणि त्याच वेळेला पोलीस इलेवन टीमचं कॅप्टन, विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या, लगेचच या पहिला मॅचचा टॉस केला जाईल. अनिलजी भुसाणे साहेब यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टीम अय्यान इलेवन सनी बॉयज, त्यांच्या विरोधामध्ये पोलीस इलेवन, हे दोन संघ आणि पहिला मॅचचा टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस झालाय, टॉसचा बॉस अय्यान इलेवन सनी बॉयज या टीमनं जिंकलाय टॉस. काय असेल डिसिजन, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. सामने चार षटकांचे खेळले जातील, दोन्ही संघांनी नोंद घ्या. आपण लगेचच व्यासपीठावरती